नमस्कार, पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण हरका नगर कॅम्प भवानी पेठ या ठिकाणी आहोत। आपल्या बरोबर भगवान गोगाजी जन्मोत्सव आखाडाचा या ठिकाणी साजरा होत आहे। दिनेश भगत आखाडा हरका नगर भवानी पेठ मधील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। तर कशा पद्धतीने ते कार्यक्रम करतात आणि किती दिवसापासून कार्यक्रम करतात आणि या कार्यक्रमाबद्दल त्यांनी कशा प्रकारे आपलं यशस्वी कार्यक्रम केलेला आहे आपण जाणून घेऊ। सन 1990-91 पासून आम्ही आमचे निशानचे स्थापना करतोय। तर आमच्या समाजातर्फे दरवर्षी 21 दिवस हा सण साजरा केला जातो। या सणामध्ये आमची जे निशान आहे, जी गाठी असते, त्याला मोर पंख नारळ कापड आणि त्यावर शेरे हे आम्ही वाहिले जातात। लोक 21 दिवस आपापल्या घरी ही छडी बोलवतात, त्यांचे भजन कीर्तन होतात आणि नागपंचमी ते जन्माष्टमी पर्यंत हा सोहळा असतो। आणि गोपाळकाळा या दिवशी यांची भव्य मिरवणूक गेले 200 वर्षापासून आमच्या हरकानगर या वसाहतीतून निघते। इथे आमच्या हरकानगरमध्ये टोटल 7 निशाण आहेत, असे पुण्यात 40-45 निशाण आहेत। तर या प्रकारे आम्ही हे सण साजरा करतो आणि या 21 दिवसात जे भक्तगण असतात ते पायात अनवाणी असतात, ते पाय चपला घालत नाही, केस करत नाही, दाढी करत नाही आणि कुठलाही मांसाहार किंवा नशापाणी हे सुद्धा आम्ही करत नाही। या प्रकारे एकदम भक्तिमय वातावरणात हे 21 दिवस आमचे साजरे केले जातात। 2 वर्षापासून महामारीमुळे हा सण मागच्या वेळी जागच्या जागेवरती सण आम्ही साजरा केला आहे। शासकीय नियम सगळं पाळून सोशल डिस्टन्स करून हा यावर्षी बी आम्ही हा सण जागेवरच साजरा करणार आहे। मास्क वगैरे टाकून आणि सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचे बी आता हे लावणार आहे, आम्ही कॅम्पिंग लावणार आहे आणि हा सण साधेपणी यावेळी महामारीमुळे साधेपणी साजरा करणार आहे जागेवरती। आप मैं सबसे विनंती करता हूँ की जो भी धार्मिक जागा आहे, मंदिर मस्जिद गुरुद्वारा, आप सबने ये महामारी के रोग के लिए कुछ दिन के लिए बंद करें और ये ईश्वर से हम आशा करते हैं कि अगले साल हमारी बागड़ और बाकी सब त्यौहार धूमधाम से हो, ऐसी आशा। बोल गुरु गोरखनाथ महाराज की जय।